कणकवलीत अपघातांचं सत्र सुरूच आहे. गुरुवारी पुन्हा एकदा असाच नांदगावात भीषण अपघात घडला. कार आणि दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. कणकवलीवरून देवगडच्या दिशेनं जाणाऱ्या ॲक्टिवा आणि कोल्हापूरवरून गोव्याच्या दिशेनं जाणारी कार यांच्यात भीषण अपघात घडला. नांदगाव सर्व्हिस रोड क्रॉस करत असताना सकाळी 9 सुमारास हा अपघात घडला. कोल्हापूर येथील कारचालक अभिमान अनिल भाळवणेकर हे गोव्याच्या दिशेनं जात होते, त्यामुळे नांदगाव ब्रिज अलीकडे मिडल कट क्रॉस करून सर्व्हिस रोडला जाताना हा अपघात झाला. भरधाव असलेल्या या कारची धडक दुचाकीला बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकी कारमध्ये अडकून फरफटत दूर गेले. यात दुचाकीस्वार सुनील लक्ष्मण शिंगाडे हे गंभीर जखमी झालेत. ओवळीयेचे असलेले शिंगाडे बांधकाम खात्यात कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांना अधिक उपचारासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आलंय. या अपघातानंतर नांदगाव येथील ग्रामस्थ आक्रमक झालेत. लगेच हायवे ठेकेदार कंपनीला नांदगाव ब्रिज बंद करण्याच्या सूचना दिल्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिलाय. ॲक्सिडेंटला कारणीभूत या ठेकेदार कंपनी आणि हायवे तसंच याला कारणीभूत आहे, कारण आम्ही वारंवार त्यावेळेचा पाठपुरावा केला होता. प्रत्येक वेळी म्हणजे 4 दिवसापूर्वी पण मी या विषयाशी यांच्याशी बोललो होतो की तुम्ही ताबडतोब हा रस्ता बंद करा, नाहीतर कोणी जे ॲक्सिडेंट मोठा ॲक्सिडेंट होते त्यामध्ये पूर्णपणे ठेकेदार कंपनी राहील. आणि वारंवार पाठपुरावा करून पण कुठच्या प्रकारच्या ठिकाणी दखल घेतली नाही, म्हणून आज या मोठ्या प्रमाणात अपघात घडला याला कारणीभूत ठेकेदार कंपनीच आहे. आजपर्यंत ह्या इथे जे काय काम चालू आहे, अर्धवर्षाचे काम चालू आहे, सर्व्हिस रोड चालू नाहीत, त्यामुळे होणाऱ्या ॲक्सिडेंटला जबाबदार हे फक्त हायवे ॲथॉरिटी आहे. जेणेकरून लोकांना कोणत्याही परिस्थितीत इथे देवगडला जाणाऱ्या फोंड्याच्या जाणाऱ्या लोकांना हायवे क्रॉस केल्याशिवाय जाता येत नाही. आणि तिकडला ब्रिज चालू केला आहे, अबाऊ 100 स्पीडने गाड्या येतात, ते कशा काय, हाऊ टू कंट्रोल. ॲक्सिडेंट झाल्यानंतर व्हेकल जो चालवतो तो दोषी, या रस्त्यावाल्यांचा दोष कोण करणार, यांच्यावर सरळ सरळ मनुष्यवधाचा अपराधाची नोंद, गुन्ह्याची नोंद करायला पाहिजे यांच्यावर. सतत सतत त्यांची मनमानी. आता मी फोन केला तर मला सांगतात शासनाने सांगितलं आहे आम्हाला ब्रिज चालू करायला. म्हणजे ब्रिज चालू केलं तरी हरकत नाही, पण माणसं कशी थांबणार आहेत मरायची, ह्याला तरी उत्तर द्या. RTO नियम काय आहेत तुमचे, लोक कशी चालणार का गाड्या घेऊन, गाड्यांना पण नियम आहेत ना कसं जायला पाहिजे. ते का नाही इथे होत सर्व्हिस रोड थांबले, ते कोणामुळे थांबलेत ह्याची तरी चौकशी करा. ह्याचं बळी कोण होतोय, हा हायवे नाही झाला तरी काय फरक पडत नाही, पण आमची लोक मरतात त्याचं काय. निव्वळ हायवे हायवे करत आम्ही जगायचं आहे की काय, होऊन दे प्रगती, कुठची प्रगती, आमची माणसं गेल्यानंतर प्रगतीचा उपयोग काय. हे सर्व पक्षीय तिथे आंदोलन करणार आहोत आम्ही. आज आमच्या डोळ्यादवर शिवाय आमचा एक तरुण मुलगा इथे गेलाय. आज जर आमच्या घरातला गेला असतं काय झालं असतं, प्रत्येकाच्या घरात विवंचन आहे. आमची मुलं बाहेर जातात त्यांचं परत येतील का सुखरूप, आणि हे संपूर्ण हायवेवाल्याने केलेलं आहे. आणि मनमानी जे करताय ते राजकारणी लोकांना दिसत नाही, इतर वेळेला कसे का धावून येतात, ह्या वेळेला का येत नाही, हा एक मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. का येत नाही, लोकांनीच पडायचं बाहेर, लोकांनाच काळजी आहे सर्व काय करायचं झालं तर ऍक्सिडेंट झाल्यानंतर, इतर का नाही पडत बाहेर. याच्यासाठी तो सखोल अभ्यास झाला पाहिजे या गोष्टीचा, आणि जागरूक नागरिकांनी या बाबतीत आंदोलन केलं पाहिजे. यावेळी भाई मोरजकर, आदम साठविलकर, भूपी मोरजकर, प्रफुल्ल तोरजकर, बाळा सातवसे, जाफर बचावले, पंढरी वायंगणकर आदी उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.